हरिओम, मधुरा वीरा कात्रे, लक्ष्मीनगर, नागपूर उपासना केंद्र. मी आज जो अनुभव सांगणार आहे तो 2010 अनुभव आहे. तेव्हा माझी मुलगी 9वीमध्ये होती आणि माझी भाची पण माझ्याकडे शिकायला होती आणि दोघीही एकाच वर्गात होत्या आणि 26 जानेवारीचा दिवस होता आणि दोघींना शाळेमध्ये झेंडावंदनासाठी जायचं होतं आणि मलाही नंतर आपल्या उपासना केंद्राच्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी जायचं होतं. सो दोघींची तयारी झाली, त्या दोघी रिक्षात बसून गेल्या आणि मी माझी कामं आटपायला किचनमध्ये गेले आणि 5 मिनिटातच मला फोन आला माझ्या मुलीचा आणि फोनवर ती खूप रडत होती आणि मला समजत नव्हतं आत्ता त्या रिक्षातनं गेल्या आणि आत्ता एकदम काय झालं. आणि ती रडत रडत सांगायला लागली की आई, आमच्या रिक्षाला ॲक्सिडेंट झाला आहे आणि गार्गीला म्हणजे माझ्या भाचीला खूप लागलं आहे आणि ती खूप रडती आहे. सो मी म्हटलं तू रडू नको, शांत हो, बापू आहेत, काळजी करू नकोस, मी येते ताबडतोब तिकडे. आणि फोन ठेवला आणि मी म्हणजे मलाही काही सुचलं नाही क्षणभर काय करायचं, पण मी माझ्या मुलाला म्हटलं की चल आत्ता आपल्याला निघायचं आहे. आणि मी नागपूरमध्ये येऊन तेव्हा अक्षरशः काही महिनेच झालेले होते त्यामुळे मला नागपूरची फारशी काही माहिती नव्हती. सो मी मुलाला घेऊन तिथे पोचायच्या आतमध्येच तिथे काही लोकांनी त्या दोघींना बसवून पाणी वगैरे पाजलं होतं आणि तिथल्या एका लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. सो आम्हाला तसा फोन आला म्हणून आम्ही डायरेक्ट त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथला सीन एकदम भयंकर होता. म्हणजे ते असं म्युन्सिपल हॉस्पिटल असल्यामुळे तिथे फारशा काही सोयी नव्हत्या आणि गार्गीचा म्हणजे माझ्या भाचीचा हात खूप दुखत होता आणि तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं मला कळत होतं, पण त्या लोकांना थोडंसं ते वेळ घेत होते. सो मग मी उपासना केंद्रातले श्री केदार आहेत त्यांना फोन केला आणि मला स्मिताविरा टोणगावकरचा पण फोन आला की तू काही काळजी करू नकोस, आम्ही येतोय गाडी घेऊन, आपण त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊ डॉक्टरांकडे. सो ती गाडी घेऊन आली आणि आम्हाला म्हणजे मला खरोखरच इथली काही फारशी माहिती नव्हती तेव्हा आणि स्मिताविरा टोणगावकर तिच्या गाडीतनं आम्हाला एका डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि माझ्या डोक्यात सतत विचार चालू होते की आता डॉक्टरांकडे जायचं आहे, माझ्याकडे आत्ता पैसे पण नाही आहेत, आज बँक पण बंद आहे, सो काय करायचं. आणि बापू मी म्हटलं मला इथली काहीच माहिती नाही आहे, डॉक्टर वगैरे कसे असतील काहीच कल्पना नव्हती. आम्ही तिकडे पोचलो आणि डॉक्टरांसमोर मी बापूंशी असं मनात बोलत होते आणि डॉक्टरांसमोर बसलो आणि त्या डॉक्टरांनी एका वाक्यात मला इतका दिलासा दिला, असं वाटलं की बापूच समोर बसून बोलत आहेत. ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, पण ऑपरेशन आजच करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पैसे आज दिले नाहीत तरी काहीही हरकत नाही. म्हणजे माझं म्हणजे मी असा सुटकेचा निश्वास टाकला की खरंच आपल्याला आता काही काळजी करायचं कारण नाही आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी तातडीने तिचं ऑपरेशन केलं आणि तिला हाताला जे फ्रॅक्चर झालं होतं तर त्याच्यात एक नेल बसवण्यात आला. आणि ते हॉस्पिटल असं छोटं होतं त्यामुळे तिथे समोर वेटिंग एरिया नव्हती म्हणून आम्ही खाली वेटिंग एरियामध्ये मी आणि इथले श्री केदार सिंह असं दोघंही आम्ही थांबलो होतो तिथे. आणि मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तिच्या रूममध्ये गार्गी आणि मी आम्ही दोघी होतो आणि माझ्याकडे कृपा सिंधूचा अंक होता आणि तो असा टेबलवर ठेवलेला होता आणि नर्स काही कामाने आतमध्ये आली आणि तिने तो अंक बघितला आणि मला विचारलं की हे कोण आहेत. तर मी म्हटलं हे आमचे सद्गुरू आहेत अनिरुद्ध बापू, मुंबईला असतात, ते डॉक्टर आहेत. तर आणि हे तर काल तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये होते. म्हणजे मी जे बापूंना सांगितलं होतं की बापू मी ते कोणाला ओळखत नाही, जे काय करणार आहात ते तुम्हीच करणार आहात. सो मला आम्हाला बापू दिसले नाहीत, खाली केदार सिंहना पण बापू दिसले नाहीत कारण आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो आणि ऑपरेशन थिएटर दुसऱ्या मजल्यावर होतं. पण तिथल्या ज्या नर्सला जिने बापूंना कधी पाहिलं नव्हतं तिने बापूंना पाहिलं आणि म्हणजे बापूंनीच ते सगळं केलं आणि म्हणजे खरंच तिने मला पोचपावती दिली की बापूच आले होते आणि हे सगळं त्यांच्या कृपेने सगळं घडलं. आणि खरंच असं वारंवार बापू आपल्याला वेळोवेळी आपण जगात कुठेही असलो तरी हाक न मारता सुद्धा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला येतात आणि मदत करतात. म्हणजे अशक्य आहे त्यांच्या वाचून आपल्याला जगणं. हरिओम, श्रीराम अंबर्य, नाथ संवेद.